तीन जागा आम्ही मागितल्या होत्या, त्याच्यावरती आता दोन जागेवरती चर्चा चालू आहे, त्याच्यावरती निर्णय पक्षप्रमुख घ्यायचा तो घेतील. प्रश्न आहे तो कुठल्या जागा आहे? त्या जागा पक्षप्रमुखांना माहिती आहे, त्यांनी काही ठरवलेल्या जागा असतील, त्यांना काही खात्री असेल तशा जागा त्यांनी मागितली. सर एक मराठी प्रश्न हा होता की दोन्ही पक्षांचे जे बरेचसे शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भातल्या ज्या काही चर्चा होतात, तर राज ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख पदाच्या ज्या चर्चा होतात त्या ह्या मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत, आम्हाला त्याची कोणतीही कल्पना नाही. जर कल्पना असेल तर त्या त्या प्रमुखांना त्याची कल्पना असेल, ज्यावेळेला त्या आमच्यापर्यंत येतील त्यावेळेला निश्चितपर्यंत तुमच्यापर्यंत पोचलेले असतील याची आपण खात्री बाळगू. सर एक सवाल यह है कि MBA में जो VVA के शामिल होने की चर्चा चल रही थी, आज वंचित बहुजन आघाड़ी ने अपने कैंडिडेट्स के अनाउंस कर दिए हैं, क्या देखते हैं कि कहीं ना कहीं विपक्ष जो है बिखरा हुआ नजर आ रहा है आपको? ये मुझे ऐसा लग रहा है कि विपक्ष भी एक साथ रहना चाहता है और महायुति भी एक साथ रहना चाहती है. आखिर में जो सवाल उठता है वो सीट के बंटवारों का सवाल है और उसके ऊपर से पूरा आदान होता है, तो उसके ऊपर जल्दी कोई निर्णय हो जाएगा. अभी बहुजन आघाड़ी ने तो 9 कैंडिडेट अपना अनाउंस कर दिया है, ठाकरेगढ़ ने भी अपना 16-17 कैंडिडेट अनाउंस कर दिया है, तो ऐसा हर पार्टी अपना अनाउंस करती है. सर एमएनएस क्या इस बार लोकसभा चुनाव लड़ेगी? हाँ, लोकसभा चुनाव तो लास्ट टाइम भी हम लोग सब लड़े थे, लास्ट टाइम नहीं लड़े थे, बाकी दो बार तो मैं ही खुद लड़ा था. नहीं सर, युति की चर्चा जर